नागपुर शहर में कुछ दिनों पहले कमिश्नर अमितेश कुमार ने तृतीयपंथियों से जुड़ा एक कानून लागू किया था, जिसके चलते तृतीयपंथियों को किसी भी सार्वजनिक स्थल, कार्यक्रम, सड़कों पर या घरों में जाकर मांग करने पर रोक लगा दी गई थी। पर इसका उल्लंघन करते हुए कुछ तृतीयपंथियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। जानकारी के मुताबिक सोशल मीडिया पर शहर के बर्डी स्थित अलंकार टॉकीज के पास तो वहीं गिट्टी खदान इलाके में घरों पर जा कर लोगों से पैसों की मांग करने वाले कुछ तृतीयपंथियों का वीडियो वायरल हो रहा था, जिसके बाद कमिश्नर अमितेश कुमार ने इस पर संज्ञान लेते हुए एक्शन लिया और इन तृतीयपंथियों के खिलाफ बर्डी और गिट्टी खदान पुलिस थाने में मामला दर्ज कार्रवाई की जा रही है। तृतीयपंथी जे आहेत हे कुठल्या लग्न समारंभामध्ये जाऊन कुठल्या वास्तुपूजन जसं गृहप्रवेश असते, नामकरण सोहळा असतो, हळदीचा कार्यक्रम असतो, लग्न समारंभ कुठलेही असो, दुःखाच्या वेळीसुद्धा जातात आणि लोकांकडून पैसे मागतात। लोक जर स्वखुशीने द्यायला तयार असतील तर ते घेत नाहीत। ते म्हणतात की आम्हाला 5,000 रुपये पाहिजे, 10,000 रुपये पाहिजे, तुम्ही नंतर 15,000, असे आकडे त्यांची मागणी वाढत गेलेली होती। याचा सामान्य जनतेला त्रास व्हायला लागलेला होता। त्याचप्रमाणे ते प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर सुद्धा थांबून लोकांकडून पैसे मागायचे। लोक फॅमिलीसोबत असल्यामुळे लाजेखातर त्या प्रत्येकाला पैसे देत होते, त्यांची मागणी वाढत होती। 10 रुपये दिले तर 100 रुपये का नाही दिले, असं त्यांचं कायम एक हे राहायचं। याच्यावरून आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी 144 धाराप्रमाणे आदेश पारित केलेला होता की कुठलेही तृतीयपंथी हे ट्रॅफिक सिग्नलवर असे लोकांना जबरदस्तीकडून पैसे मागणार नाही। त्याचप्रमाणे कुठल्या लग्न समारंभामध्ये जाऊनसुद्धा, म्हणजे मंगल कार्याला जाऊनसुद्धा कुठेही पैशाची मागणी करणार नाही। स्वखुशीने देत असतील तर ठीक, अन्यथा कुठल्याही प्रकारची मागणी करू नये किंवा त्यांच्या घरी जाऊ नये। हे जे तृतीयपंथी आहेत हे त्यांच्या घरी जायचे, जिथला लग्न समारंभ आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना मागायचे। त्यांनी जर नाही दिले तर ते दुसऱ्या दिवशी येतो, म्हणून त्यांच्या भिंतींवर, म्हणजे जे आहे त्यांच्या भिंतीवर लिहायचे की नाव, आणि म्हणजे त्यांच्या टोळीचं नाव लिहायचं, त्यांचं स्वतःचं नाव लिहायचे आणि मोबाईल नंबर लिहायचे। दुसरी टोळी यायची, दुसरी टोळीसुद्धा तसे नाव लिहायची। अशा प्रकारे त्यांनी हे जबरदस्तीचे काम सुरू केलेले होते, लोकांकडून पैसे मागणं। तर आदेश पारित झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की शांत झालेलं असेल, पण पुन्हा एकदा काल इंस्टाग्रामवर पण आलेलं होतं, तो व्हायरल झालेला होता व्हिडिओ, की असे अलंकार टॉकीजजवळ शंकरनगर चौकामध्ये भीक मागताना आम्हाला, म्हणजे पैसे मागताना आम्हाला ते मिळून आले। हा जो व्हिडिओ आम्ही बघितला त्याच्यानंतर आम्ही तशा प्रकारची चौकशी केली, माहिती काढली आणि कोण आहेत ते तृतीयपंथी यांना आम्ही बोलवलं, हजर केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। ते जबरदस्तीने पैसे मागत होते, त्याच्यामुळे त्यांच्यावर 384 म्हणजे 5-5, 6-6 गटाने ते मागतात, म्हणून आम्ही 143 धारा लावली त्यांच्यावर। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त साहेबांचं त्यांनी आदेशाचं उल्लंघन केलं, त्याच्यामुळे आम्ही 188 असे धारा लावून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। सध्या बर्डी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे, जिथे अलंकार टॉकीजजवळ शंकरनगर चौकामध्ये ते मागताना दिसत आहेत आपल्याला तृतीयपंथी लोक। त्याचप्रमाणे भिंतीवर लोकांच्या घरी जाऊन, लग्नाच्या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये नाव वगैरे लिहून टोळी, म्हणजे पैसे मागत आहे, अशा प्रकारचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।